आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। गेल्या वर्षभरापासून महापरळ मंडणगड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू आहे। हे काम सुरू होत असताना महापरळ येथील स्थानिक नागरिकांनी सदर ठेकेदाराला रस्त्याचे काम एका बाजूने करावे व एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत राहावा अशी विनंती केली होती, परंतु सदर ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे काम दोन्ही बाजूने खोदकाम करत करायला घेतलं होतं आणि ही अवस्था केली असून आता वेळोवेळी तक्रार देखील केली असताना रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये केवळ मातीचा भराव करत असून पाऊस पडल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे अशी होऊन गेली। सध्या या रस्त्यावर 3 ते 4 फुटांचे खड्डे पडले असून गेल्या काही दिवसांमध्ये कित्येक बाईक चालकांचा अपघात झाला। या काहींना देखील गंभीर दुखापत तर काहींना किरकोळ दुखापत झाले। कित्येक चारचाकी गाड्यांचे देखील नुकसान झालं असून वेळीच या विषयाकडे प्रशासनाने लक्ष द्यावं ही मागणी देखील आता स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येते। आता आपण जिथे उभे आहोत हा महापरळ मंडणगड मुख्य रस्ता आहे। या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम गेली वर्षभरापासून चालू आहे प्रशासनाकडून। इथल्या स्थानिक लोकांनी काम सुरू होते वेळेच ठेकेदारांना सांगितलं होतं की रस्ता एका बाजूने काम करताना दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असावा म्हणून तशी विनंती पण वेळोवेळी त्यांच्याकडे केली होती, परंतु ठेकेदाराने स्थानिकांना विचारत न घेता किंवा स्थानिकांकडे लक्ष न देता दोन्ही बाजूनी रस्त्याचं खोदकाम सुरू केलं आणि पावसाळ्यात ह्या रस्त्याची अवस्था आता आपण जशी बघतोय तशी झालेली आहे। महापरळवासियांसाठी किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांसाठी मुख्य बाजारपेठ म्हणून मंडणगड आहे, दवाखाना देखील मंडणगडला आहे। अशा अवस्थेत आपण पाहतोय की येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची अवस्था एवढी भयान आणि भीषण झालेली आहे। गेल्या कित्येक दिवसात इथे बरेच बाईकवाले घसरून पडलेत, काहींना गंभीर स्वरूपाची तर काहींना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली, कित्येकांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तर वेळीच प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन स्थानिकांच्या ह्या मोठ्या प्रश्नाची पूर्तता करावी असे आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती। आप लोगों का YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।